विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहात, तेव्हा तुम्ही शेतामध्ये काय काय पेरतात? उडीद, मूग, तूर, हरभरा, बरोबर? पण आज आपण जी कविता घेणार आहोत, त्या कवितेचं नाव आहे मनक्या पेरेन लागा. कवितेचे कवी आहेत कवी वीरा राठोड. ही स्थूल वाचनासाठीची कविता आहे. तर या कवितेमध्ये मनक्या पेरेन लागा म्हणजे माणसं पेरायला लागू हा विचार सांगितलेला आहे. कवी वीरा राठोड यांची ही बंजारा बोली भाषेतील कविता आहे. त्यांचा पिढी घडा येरी वाते हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी या रूपकातून सांगितलं आहे की माणसं पेरायला हवीत हा विचार त्यांनी या कवितेतून मांडलेला आहे. आपल्याला अभिव्यक्त होण्यासाठी भाषेचा अडसर नसतो, आपल्याला कुठल्याही भाषेमध्ये अभिव्यक्त होता येतं. म्हणून कवींनी ही बंजारा बोली भाषेतील कविता आपल्याला दिलेली आहे.